नमस्कार मित्रांनो, आज 24 एप्रिल दुपारनंतर कापसाचे वेगवेगळ्या महाराष्ट्रातील बाजार समितीचे जे काही अपडेट आतापर्यंत आपल्या हाती आलेले त्यानुसार आपण कापसाबाबत माहिती घेणार आहे। तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो, आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अवश्य आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, कापसाची सद्यस्थिती परिस्थिती खूप खराब आहे। शेतकऱ्यांना आशा होती कापूस भाव हा वाढला पाहिजे, परंतु गेल्या मागच्या आठवड्यापासून कापूस भाव कमी होऊन त्या कमी भावावरती स्थिर झालेला आहे। म्हणजे जनरली लोकल लेवलला 7800 पर्यंत चांगला कापूस आहे आणि इतर कापूस तर फरतळ कापूस तर 7000 रुपयापर्यंतच आहे। पण आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बाजार समितीत काही बदल झाला का ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तसेच इतर पिकाचे बाजार भावसुद्धा आपण बघणार आहे। तर अकोला अकोट या ठिकाणी आपल्यासमोर 8570 ची पावती दिसती पा, परत एक अकोल्याचीच 8405 ची पावती, त्यानंतर अकोल्याचीच 8490 रुपयाची पावती, त्यानंतर अकोल्याचीच 8475 रुपयाची पावती, त्याचबरोबर अकोल्याचीच 8545 रुपयाची पावती। म्हणजे अकोल्याला साधारणतः 8500 आसपास 50-100 प्लस मायनस भाव चालू आहे। त्यानंतर देऊळगावराजे या ठिकाणी अवकाली 3000 क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर चालू आहे, 7965 रुपये प्रति क्विंटल। उमरेड या ठिकाणी अवकाली 1199 क्विंटलची या ठिकाणी जास्तीत जास्त दर चालू आहे, 7710 रुपये प्रति क्विंटल। कमी आहे तसा दर, तो तसा जर विचार केला तर वाढायला पाहिजे। किनवट या ठिकाणी जास्तीत जास्त दर आता तर चालू आहे 7500 रुपये क्विंटल, म्हणजे हा सुद्धा दर कमी आहे। शेतकऱ्यांच्या समोर बरेचसे आव्हान आहे। नंबर एक आव्हान कापूस तर आहेच, परंतु उन्हाळा कांदा टिकवण्याचे सुद्धा बळीराजापुढे आता आव्हान आहे। अवकाळी पावसाने खूप परेशान केलेलं आहे आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे की 1 जूनपूर्वी कुठल्याही दुकानदाराला बियाणे विकता येणार नाही ही सूचनासुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। तसं जर विचार केला तर ज्वारीचं साधारणतः 1850 पासून तर 2100 भाव चालू आहे, गहू 2150 पासून तर 2600 पर्यंत चालू आहे, तूर 7800 पासून 8430 चालू आहे, मूग 6700 पासून 7450 चालू आहे, उडीद 6100 पासून तर 6500 चालू आहे, चणा 4450 पासून 4725 चालू आहे, सोयाबीन 4750 पासून 4951 चालू आहे, तीळ 12500 पासून तर 15000 पर्यंत चालू आहे। त्याच्यानंतर लेटेस्ट कापूस जो आहे हायेस्ट काही बाजार समितीत 8200 8300 वेगवेगळ्या बाजार समितीतला ॲव्हरेज भाव आहे। त्यानंतर कापूस जो 7950 पासून 8000 लोकलला चालू आहे, त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।